नमस्कार मित्रांनो डिजिटल मास्तरच्या एका नव्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण शिकलो कोण म्हणजे काय प्रतल म्हणजे काय आणि किरण म्हणजे काय आजच्या भागामध्ये आपण कोणांचे प्रकार पाहूया त्याच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला काय वाटतं कोणाचे किती प्रकार आहेत मी गॅरंटी देऊ शकतो की जास्तीत जास्त लोकांना कोणांचे फक्त तीन प्रकार माहीत आहेत ॲक्युट अँगल म्हणजे लघुकोण राईट अँगल म्हणजे काटकोण आणि ऑप्ट्युस अँगल म्हणजे विशाल कोण परंतु इथंच आपण कमी पडतो आपण कधी पुढं जात नाही जास्त शिकत नाही जास्त शिकलं पाहिजे तर जास्त गोष्टी माहीत होतात आज आपण पाहूया कोणांचे सात प्रकार धक्का बसला ना बसला ना चला पाहू मित्रांनो हो, कोणांचे प्रकार आहेत सात या ठिकाणी फक्त आपण एका क्रायटेरियाचा विचार करतोय ते म्हणजे अँगलचे मेजरमेंट कोण कोणाचं माप किती आहे त्यानुसार पडलेले सात प्रकार बाकी तर खूपच प्रकार आहेत कोणाचे ठीक आहे कोणांचे प्रकार किंवा इंग्रजीमध्ये टाईप्स ऑफ अँगल्स ठीक मित्रांनो सगळ्यात पहिला प्रकार जो तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे तो म्हणजे लघु कोण ठीक आहे लघुकोणाचं माप असतं शून्यापासून ते नव्वद डिग्रीजपर्यंत काही काही लोक कोणाचं माप लिहिताना चुकून डिग्री सेल्सिअस लिहितात डिग्री सेल्सिअस हे तापमानाचं एकक आहे कोणाचं एकक फक्त डिग्री ओके तर मित्रांनो लघुकोणाचं माप शून्यापासून ते नव्वद पर्यंत जर एखाद्या कोणाचं माप शून्य असेल तर तो कोण नव्हे जर एखाद्या कोणाचं माप नव्वद अंश नव्वद अं नव्वद अंश असेल तर तो कोण नव्हे शून्य नाही पण शून्यापेक्षा मोठं नव्वद नाही पण नव्वदपेक्षा पेक्षा लहान असं जर एखाद्या कोणाचं माप असेल तर तो झाला लघुकोन ठीक आहे त्याला आपण असं दर्शवू ठीक आणि लघुकोणालाच इंग्रजीमध्ये ॲक्यूट अँगल असं म्हणतात ओके दुसऱ्या कोणाचा प्रकार आहे काटकोण ठीक आहे काटकोण म्हणजे काय मित्रांनो ज्या कोणाचं माप अगदी नव्वद अंश नाईन्टी डिग्री हे फिक्स असतं तो झाला काटकोण ठीक आहे काटकोण नेहमी असा दाखवतात असा का कारण या ठिकाणी आपण एक डब्बा काढतो आणि हा झाला काटकोण ओके त्याला इंग्रजीमध्ये राईट अँगल असं म्हणतात आता हा राईट अँगल आहे म्हणजे बाकीचे रॉग अँगल आहेत असं नाही हां हां राईट अँगल म्हणजे काटकोण साधा अर्थ लक्षात घ्या बिनकामी जास्त विचार नाही करायचा आपण मित्रांनो तिसरा जो प्रकार आहे कोणांचा तो आहे विशाल कोण ठीक आहे विशाल कोण म्हणजे काय नव्वद डिग्री ते एकशे ऐंशी डिग्री एवढं माप ज्या कोणाचं आहे त्या कोणाला म्हणायचं विशाल कोण याला आपण असं दाखवू हा झाला विशाल कोण हा झाला लघु कोण हा झाला काट कोन आणि त्याला इंग्रजीमध्ये ऑब्ट्यूज अँगल असे म्हणतात इंग्रजीमध्ये याच्यासाठी आहे की फक्त मराठीमध्येच तुम्हाला गणित नाही मिळणार पुढे जाऊन गणित खूप मोठं आहे मराठी भाषा आपण दहावीपर्यंत सोडू शकतो परंतु तिथून पुढे जर शिक्षण घ्यायचं झालं तर इंग्रजीमधला टर्म्स माहीत पाहिजे म्हणून जर एखाद्या कोणाचं माप एकशे ऐंशी ते तीनशे साठ यांच्यामध्ये आहे एकशे ऐंशी डिग्री ते तीनशे साठ डिग्री यांच्यामध्ये आहे तर त्याला म्हणायचं प्रविशालन कोण ओके आणि याला इंग्रजीमध्ये रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात मित्रांनो हे झाले चार आता पाचवा प्रकार पहा खूप सोपा आहे शून्य कोण सहावा प्रकार आहे सरळ कोण आणि सातवा प्रकार आहे पूर्ण कोण ठीक आहे आता बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे सरळ कोण म्हणजे काय ज्याचं माप एक्झॅक्ट अगदी एकशे ऐंशी अंश आहे तो झाला तुमचा सरळ कोण या दिशेला एक या दिशेला एक हा जो अँगल आहे ज्याचं माप एक्झॅक्टली वन एटी डिग्री आहे तो झाला तुमचा सरळ कोण ठीक आहे याला स्ट्रेट अँगल असं इंग्रजीत म्हणतात ठीक है शून्य कोण म्हणजे काय कोण म्हणजे काय बेसिकली समजा हा आपला आहे बेस ठीक आहे इथून एक किरण आला हा किरण असा इथपर्यंत गेला तो झाला समजा काहीतरी माप इथपर्यंत गेला नव्व झाला तर तो झाला काटकोन वर गेला तो झाला विशाल कोण असा आला तो झाला सरळ कोण असा झाला तो झाला रिफ्लेक्स अँगल हा जो अॅरो फिरतोय हा जो ॲरो आहे इथं गेला म्हणून अॅक्युट झाला इथं गेला तेव्हा राईट अँगल झाला असा इथं गेला तेव्हा ऑप्टिव्ह झाला हा गेला तेव्हा सरळ झाला हा गेला तेव्हा रिफ्लेक्स झाला हा जर ॲरो गेलाच नाही कुठेच नाही गेला मला जायचंच नाही त्याची मर्जी आहे ना हा जर ॲरो कुठं गेलाच नाही हा बेस आहे हा ॲरो पण इथंच बसला आहे म्हणजे अँगलचं माप किती झालं शून्य तो आहे तुमचा शून्य कोण ज्याचं माप अगदी शून्य डिग्री आहे किंवा शून्य अंश आहे तो झाला तुमचा शून्य कोण ठीक आहे याला आपण असं दर्शवतो याला इंग्रजीमध्ये म्हणायचं झिरो अँगल किंवा नल अँगल ठीक आहे आणि शेवटचा कोण म्हणजे पूर्ण कोण कोण म्हणजे काय हा इथं बेस आहे इथं बसलाय तुमचा किरण परंतु यावेळी तो बसलाच नाही तो असा गेला असा गेला असा गेला असा गेला असा गेला इथं फिरून परत आला आणि बसला हे नव्वदपेक्षा पेक्षा कमी हे नव्वद हे नव्वदपेक्षा पेक्षा जास्त हे एकशेऐंशी एकशे ऐंशी एक पेक्षा जास्त तीनशे साठ एक्झॅक्ट तीनशे साठ करून बसला तीनशे साठ डिग्री फिरल्यानंतर आधी ज्या पोझिशनला आहे याच पोझिशनला तो फिरून परत येतो मग तो झाला तुमचा पूर्ण कोण ठीक आहे हा झाला तुमचा कुठे गेला तो पूर्ण कोण हा याचं माप आहे तीनशे साठ डिग्री ठीक आहे याला आपण असं दर्शवतो आणि पूर्ण कोणालाच आपण म्हणतो इंग्रजीमध्ये फुल अँगल ठीक आहे तर हे आहेत सात कोणांचे प्रकार आता झिरो अँगल आपण असंच दर्शवत असतील हे काय मला फार ठिकाणी दिसलं नाही चिन्ह आणि हे चिन्ह फार दिसलं नाही त्याचं कारण हे आहे की आपण हे दोन कोण जे आहेत ते व्यवहारामध्ये फार वापरत हो नाही कारण कोणाचं माप शून्य काय तीनशे साठ काय जवळपास तेच असल्यासारखं आहे ठीक आहे परंतु खूप ॲडव्हान्स मॅथमॅटिक्समध्ये पुढे जाऊन जेव्हा काही नव्या कन्सेप्ट शिकायला मिळतील तेव्हा तुम्हाला या दोन कोणाचं महत्त्व कळेल जर ते तुम्हाला आताच माहीत असेल तर किती भारी आह मजा येईल की नाही आणि जर मित्रांनो शाळेमध्ये जर तुम्हाला कोणी म्हटलं की कोणाचे तीन प्रकार मुलांनो लघु कोण विशाल कोण कोन तर सरांना सांगा की सर थांबा त्यांना हा व्हिडिओ दाखवा मना सात प्रकार आहेत कोणांचे सात तीन नाही जग खूप मोठं आहे हे दाखवा तुमच्या मित्रांना विचारा प्रश्नात कोणा कोणाचे प्रकार किती माहीत आहेत मित्र म्हणेल तीन त्याला हा व्हिडिओ दाखवा तुम्ही त्या ठिकाणी शहाने ठरता ठीक आहे ना तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं सोपी कॉन्सेप्ट आहे परंतु खूप महत्त्वाची आहे असं नवीन काहीतरी माहीत झालं की खूप आनंद होतो जर तुम्हाला आनंद झाला असेल तर लाईक करा व्हिडिओला त्या मित्रांना ज्यांना कोण समजत नाही त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा जर तुमचे सर म्हणले की कोणाचे तीनच प्रकार आहेत तर सरांसोबत व्हिडिओ शेअर करा ज्यांना गणित आवड जातं आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर काय आवड जात असेल कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा खाली इंस्टाग्रामचा पत्ता दिला आहे तिथं मला मेसेज करून विचारा किंवा व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे ऑफिसचा तिथं मला फक्त मेसेज करूनच विचारा जेवढं लवकर शक्य होईल मी तुमच्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करीन भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्ही या गोष्टी आत्मसात करून घ्या आणि पुढच्या भागामध्ये भेटेपर्यंत हसत रहा खेळत राहा आणि शिकत रहा